बाळासाहेबांच्या विचारांशी दगा करणाऱ्यांची साथ सोडून 2 वर्ष झाली. महायुती सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना डिवचलं. विधानसभेची मॅच महायुतीच जिंकणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज, आता विधानसभा हेच लक्ष, महाविकास आघाडी एकत्र लढणार, शरद पवार यांचं मोठं विधान. लोकसभा निकालानं अनेकांना जमिनीवर आणलं, अमेरिकेतील मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं विधान, तर आमचे पाय जमिनीवरच, पवारांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, गव्हाणेंसह 16 नगरसेवक आज पुन्हा शरद पवारांची भेट घेणार, 5 तारखेला शरद पवारांच्या पक्षात प्रवेशाची चर्चा. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे दळभद्री, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचं वादग्रस्त विधान, तर वटपौर्णिमेवरून महिलांबाबतही केलेल्या विधानानं वादाची शक्यता. मातोरीच्या दगडफेकीमागे भुजबळ, जरांगेंचा भुजबळांवर थेट आरोप, मुकादम असा उल्लेख करत घणाघाती टीका. आयपीसीसह इतर कायदे संपुष्टात येणार, देशभरात उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि 2 नवे कायदे लागू होणार. विठू नामाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पुण्यात दाखल, आजचा मुक्काम पुण्यात. विराट आणि रोहित पाठोपाठ विश्वविजयानंतर रवींद्र जडेजाचाही T20 क्रिकेटला अलविदा, इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे घोषणा.